चल मम्मी तिकडे जागा झाली, जाता जाता बघून जा काय काय आहे, कळलं? आके खवा तुला. अवोकाडो घेऊ का तुला? इथे पण काय काय आहे ते बघ. टोमॅटो खाण्यासाठी आलो का आपण? हे काय मम्मी? काय म्हणते? हे घेऊ, हे माझ्या आवडीचं तळलेले पदार्थ. सगळं हे बघ, इथे काय बटाटे आमलेट आहेत तुला, हे बघ तुझ्या आवडीचं आहे बघ. इथे घे, आताच घे तुला काढून. दोन दोन इथे टेबल आहे, चांगलं बघ इथे बैस. ऐस पैस पैस हसली ग हसली. आता आईने काय काय सांगितलेलं मला आठवत नाही, मात्र आपण घेतो काहीतरी. बशा किती लहान ठेवतात नेहमी, पण मी एका हातात दोन बशा घेऊ शकतो. इथं ठेवायला जागा नाही पण कुठे बशा. ऐकणार नाही मी कोणाचं, सरकवून जागा करीन बशी ठेवायला. एका हातात कॅमेरा धरावा लागतो ना मला, पडली नाही म्हणजे झालं. हे मला आवडतात, हे खारट आहेत, पांढरं पांढरं पटक झालं एकदम. याला काहीतरी रंगाचं घालावं. मारी येत नाही येत नाही. अरे कुठे चाललं, कुठे फिरायला गेलं का? भाजलेल्या भाज्या काय म्हणतात याला माहीत नाही मला. हिब्रू भाषेमध्ये याला किशोई म्हणतात, आणि ही वांगी याला म्हणतात खत्सिलीम हिब्रूमध्ये, आणि ही काश्मीरी मिरची भाजलेली. भाजल्यामुळे या भाज्या गोड लागतात. मम्मी हे घे तुला, तू खायला सुरुवात कर. हेच पाहिजे होतं ना तुला? आता माझी पाळी देवे कशा आहे तो झाला बा. ती मला मदत करायला मागत होती. हे आपलं आलं पचक ऑमलेट दिसत. तर ह्या गोष्टी घेईन ना, त्याच्यामध्ये काय काय असतं, तेलकट कसे पण घुसमडून ठेवले तिथे. खास म्हणजे हे तळलेले येऊ दे, येतील तेवढे. हां हां, ऑमलेट चेपलं माझं. मम्मी हे तेलकट पदार्थ, आणखीन काय हवं तुला? अरे ती मशी माझ्यासाठी घेतली होती, आईने घेऊन टाकलं सगळं. काय नाही हो, ते भरपूर बशा आहे. परत जागा करा. मला या मासोळ्या आवडतात, हे आंबवलेले मासे लोणच्यासारखे, आणि हे अंड्याचं सॅलड, आणि हे तुना चवीला जरा तीन चार टोमॅटो दोन झाले, आणखीन तीन आले. अरे दुसऱ्या कशात तरी पडलं, काय नाही चांगलं दिसते. हा कशाचा होता बरं काटायचा. आता पाव कोणतं घेऊ बरं? अंडी टंडी पापड टंडी आमदोम जसं काढली बघली बू आऊट गो शिव बगेट. बगेटच्या ऐवजी बेगल घेतो इथे, त्याला म्हणतात बेगल. हा जो असतो ना त्याला बेगल म्हणतात. चला माझी व्यवस्था, मला पण घेतलं. हाताने खा हाताने खा, कुठे ते कापत बसण्यामध्ये वेळ जाईल. घेऊ का तुझ्या थोडं? खायचं मला, खायचंय. माझ्याकडे आमलेट आहे खाली. आमलेट खाल्लंच म्हणतो अर्धा, त्याला खाऊन बघतो मी कसं लागतं. ए काय कसं, हात तेलकट झाले म्हणजे. आमलेट आमलेट कसं गुंडाळून खावं घडी करून, आणि मग ना असं कसं करायचं. इथे पिझ्झा देतात. एक मिनिट, पिझ्झा तू टोपी अशी करतो असं कर. व्हिडिओमध्ये चेहरा दिसेल तुला, नाही दिसेल. चालेल चालेल चालेल, काढू नको. काढू नको टोपी, काढू नको म्हणतो. नाही तर होईल, तो तर चंद्रमाला पाहतो.
लोक म्हणत असतील आई बरोबर विनोद करतो, कॅन्सर वर विनोद करतो. भारतामध्ये करत नाही ना विनोद, एकदम सांभाळून घेता गांभीर्य वगैरे असतो ना. आजारावर हसावा माणसाने, कशी असतेस बाग, व्हिडिओ मध्ये दाखव जरा वर्क तोंड करत. आबू का जो कच्चा आहे, कच्चा आहे म्हणूनच ते काढला मी. मला वाटलंच होत ते पक्के ठेवणार नाही, तिथे पक्के लोक आहेत, त्यांनी कच्चेच ठेवलेत. अरे मला चमचे काटा, चमचा काटा म्हणजे काय, आताच हात पोसले ना मी. मम्मी हा बेगल आणलाय बघ, खूप दिवस खाल्ला नाही आपण बेगल, तिकडे गरम करत नाही बसतो, मला कंटाळा आला, कुठे थांबत बसणार तिकडे. आपण परदेशात कधी जातो ना, तिथे भरपूर वेळ असतो आपल्याला करायला, पण तिकडेच आपण काढतो 2 तास. टोमॅटो आणलाय, घे टोमॅटो, चांगला लागेल बघ, गोड आहे का बघ, आंबट असलं तरी चांगला असतो ते. हा भाजलेल्या भाज्या चांगल्या आहेत, खूप दिवसांनी आलो ना. चाललीस, बरी चाललीस तू, बरी चाललीस, कुठे बसली नाही मध्ये काठा घेऊन, बरोबर चाललीस. आता याच्यानंतर समुद्रावर जाऊ आपण, आईस्क्रीम. हा आंबट मासा पाहिजे तुला, तुला नाही आवडत नाही. हा बिअर बरोबर वगैरे ना मस्त लागतो. केक नाही आणला मी, मग ससा आधी केक खातो मग नाश्ता करतो. सगळी माणसं आहेत ना, दक्षिणेकडे लढाया चालू आहेत ना, तर तिथे अनेक गावं त्यांनी रिकामी केली, अनेक शहरं रिकामी केली, आणि त्यांना इथं हॉटेलमध्ये वगैरे राहायला जागा देत, मध्यवर्ती ठिकाणी आणले. तर हे बहुतेक माणसं दिसत आहेत ना तुला, हे तिकडची आहेत, त्यांनी ते खायाहून पिऊन हॉटेलमध्ये राहून आपल्याला बरं वाटतं, अरे हॉटेलमध्ये राहायला मिळतं, हॉटेलमध्ये 1 दिवस मजा येते, त्याचे 2 महिने राहत आहेत लढाई चालू झाल्यापासून, त्यांना त्रास आहे तो. हॉटेल म्हणजे अख्खं घर नाही आहे, इथे लोकांना 4-4 खोल्यांच्या खोली, प्रत्येक मुलाला 1-1 खोली असते, इथे हॉटेलसारखं आहे. आई वडिलांसाठी बिछाना पलंग, आणि तिकडे मुलांसाठी एक सोफा उघडून, आणि बाकीचं सामान किती माणसांचं, कपडे लत्ते खेळणी. हॉटेलमध्ये जातो तेव्हा त्यासाठी नाही जात माणसं, दिवसभर फिरतो आपण, रात्री झोपतो किंवा काय, नाही का. इथे त्यांना राहणं झालेलं आहे सगळं, आणि फिरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, काम नाही त्यांच्याकडे, त्यांना काय भत्ता मिळालेला आहे म्हणा, पण तरी पण इथलं महाग आहेत गोष्टी, आणि त्यांना माहीत नाही कधी परत जाणार आपण, कळलं. तर काय म्हणतात, निर्वासित का अनिर्वासित? निर्वासित. निर्वासित म्हणजे बेघर, बेघर झालेले. तर ही सगळी माणसं राहत आहे इथे, लढाईतनं बेघर झालेली निर्वासित माणसं. गाझामध्ये पण निर्वासित झालेले, तिकडे तंबूत वगैरे राहत आहेत, तिथली गोष्ट वेगळी. इथले सगळे हॉटेलमध्ये त्यांना व्यवस्था केलेली आहे, मग त्याच्यामध्ये त्यांना मजा नाही आहे हॉटेलमध्ये राहणं, जेवण नाही बनवू शकत. कळत दक्षिणेने, दक्षिणेमध्ये सहसा तिथले मोरोक्कोची, येमेनची वगैरे तिथले शिथना आलेले लोकवस्ती आहे दक्षिणेमध्ये, त्यांना हे जेवण चालत नाही, त्यांना ते भारतीयांसारखं लागतो, त्यांचे पण मसालेदार वगैरे पदार्थ असतात ना, पाश्चिमात्य पदार्थ त्यांना चालत नाहीत, खातात आवडीने, रोज रोज नाही चालत, त्यांचे पदार्थ मिळत नाहीत त्यांना, त्यांना खूप त्रास होतोय. आपल्याला सवय झाली सगळ्यात, आपण जेवणं सगळी आपण अभ्यास केला, आपण जिभेला चव लावली चांगली, आपल्याला भारतीय पण आवडतं, आपल्याला पाश्चात्य पण आवडतं, खायला द्या नुसतं, खातो काय झालं, एवढं घेतोस कशाला मग, तुझ्यासाठी. हो मला वाटलं मला चोरलं घ्या, मी आधी आणली होती बशी माझ्यासाठी, व्हिडिओमध्ये ना नंतर बघ, माझ्यासाठी घेतली होती मी, इथे ठेवली ठेवली इथे, तू घेतलीस पटकन स्वतःसाठी. हे चांगलं आहे तळलेलं, घेतो घेतो लागेल घेतलं. मग काय आणू तुला, केक आणू, केक केक आण, आणि काय आहे, केक आहे, कॉफी आहे, शोको आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे, सोडा आहे, आमलेट आणू. बोला आमलेट आणू, किती आणू, एक एकच आणू, एक तुला एक मला.
अरे पिझ्झाला आई चीज झाली मजा आता दोन घेतोय कत्र मम्मी तुला काय आणलं असेल बर पिझ्झा तू कधी बघितलास आणि तिथे केळ आहे हो एकच राहिलंय देव तुला हा पिझ्झा हा आणि मला सांग कसा येतो म्हणजे मी पण खाईन कसं आहे क्रिस्पी नाही हो लागतो का त्याला चीज असल्याचे कारण मम्मी त्याच आता चालय बाहेर तर सांगू का क्रिस्पी करायला म्हणजे वेळ लागेल मला परत मला हाणं कधी होणार माझी काय काळजी नाही तुला आता हा क्रिस्पी उद्या बाहेर हॉटेलचा पिझ्झा आहे पिझ्झेरियाचा नाही आहे उद्या परवा जाऊ उद्या चांगल्या पिझ्झाच्या ठिकाणी त्याला मस्त कडक 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 करून आम्हाला कडक करा सांगितलं बाकीचे करायला घेतले तसं आव्हान येतो तिकडे आतमध्ये अर्धा तास जाईल हा नको नको मला का नको 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 काय करतो एवढ्या एवढ्या गोष्टी मागवते केळं खा केळं खायला आली हॉटेलमध्ये नाश्त्याला केळं सारा सगळे पदार्थ खायचे मला सरबत आणतो तर त्याला गर्दी दिसते असं किती लहान कुठे घेत जाणार इथेच पितो आता केक हा काही बशांचा संच माझ्याकडे असा बाजूला ठेवायला पाहिजे होता असं त्याला केक एक एक केक एक दोने केक केक थ्री केक केक चौके केक केकाचा पाढा झाला मम्मी हे केक केक ते कोंबडीने आमलेट दिलीत मी घेऊन येतो अरे आमलेट आली माझ्या बशांपैकी लांब राहिल्या पण मी म्हणालो होतो ना एक बशांचा संचच आधी घेऊन ठेवायचा टेबलमध्ये चला संपायच्या वेळेच्या आधी आलो गरम गरम तेलात निघालेले आईला आणि आमलेट दुने पडलं आमलेट दुने आमलेट हे घे मम्मी दोन दोन आमलेट गरम गरम आहेत अगदी आमलेट आधी खाऊन टाक हां गरम गरम आहे ना सॉस पाहिजे होता ना टोमॅटोचा आता किती वेळा उठलो मम्मी एवढं मी सतत जात राहिलो जात राहिलो सगळ्या कॅलरीज माझ्या उतरून जातील कॅलरीज दे मला हा केक मला आवडतो घडी घडी असतो ना घडी घडी घडीचा केक तो आवडला तुला त्या कॉफीने आणली म्हणून मला ना इथे कधी कधी असं वाटतं की कॉफी हाऊसमध्ये जाऊन नाश्ता घ्यावा सगळं आणून देतात हे आण ते आण कळलं वेट्रेस असते ना तिकडे अगं जरा इकडे म्हणजे काय लागेल आणखी ते मागण्यासाठी का आणि मग कसं नंतर बिल यायच्या आधी ना टिप मिळण्यासाठी येऊन विचारते कशी सगळं ठीक आहे ना खांद्यात तर आपली मग आपला आणखीन एक डॉलर गेला टिपमध्ये ठीक आहे आमलेटवर केक चांगला लागतो खारट तिखट त्याच्यावर गोड आता आता मला पण तू काय तू खालचा गरम आहे ते खा अरे खूपच गरम आहे हो मला घडी करून खायला आमलेट आवडतं कळलं असं चपातीसारखा नाही का चपाती कशी चहामध्ये बुडवून खायचो ना भायगळायला तसं आहे हा कोणतरी ओरडली तिकडे पिझ्झा आलाय म्हणून आणू गरम गरम मी म्हणतो आमलेटच खात राहावं माणसाने नको खाऊन टाकू मी तिथं आणखी नाही काय बाहेर बाहेर समुद्र दिसतोय मस्त सातवा म्हणाय नंतर मग कॉफी घेऊन तिकडे समुद्रावर तिथे आकाशीवर बसू आपण मस्त वेगळे बसून शेबात चलो बिटॅमॉन हे सगळे निर्वासित ना तर ते त्यांचं घरात घरासारखं वातावरण आहे बहुतेक ते एका एका शहरात ना झाले ते मगाशी ते येणे मला मला विचारलं चलो आपल्या मागचे देडोतवरून आहे आता मला जरा शांतपणे खाऊ द्या म्हणून मध्ये मध्ये मला उठू नको तो तोंडात अजून आहे तुझं म्हणून बोलणं येत नाही व्हिडिओ करतो काय आधी बोलत नाहीस काय नाही
लोक किती प्रेक्षक बोलतात आईला आणा आईला आणा, आता आईला आईला आणलं बोलतील, आई बोलत नाही, बोल काहीतरी बोल, माझी चौकशी कर काय, तो बोलणं आतापर्यंत काय आलं आहे माहिती आहे, मला केक आण, मला आमलेट आण, मला हे आण, मला ते आण, तिथं केळं आहे केळं आण. तुझ्याशिवाय माझी काळजी घेण्याला कोण आहे, तुझी प्रतिमा बिघडते. चांगलं आहे, अंडर झालं आहे, पिच्चा संपवला सगळा, दोन तू माझ्यासाठी आणला होता एक तुकडा, आता गरम गरम आणू, तू खाणार, तुला मला नको, मी तर आमलेट खाल्लं ना, अरे आमलेट आणखीन राहिलं, खात नाही आहेस तू, ते मोठं आहे, हे दोन अंड्याचं आमलेट आहे, कळलं का, चला इथे घरासारखं वातावरण झालंय, सगळं सगळेजण येऊन हॅलो वगैरे बोलतात, लहान मुलगी ती येऊन बघून हसून गेली, बघितली ना व्हिडिओ काढतोय ना, कळलं, घे खरोखर घेतलंस, तू दिलं असतं घेणार नाही, आणखी नव उरणार नाही, किती अंडी खाल्ली आता पुढे झाली, तू दोन खाल्लीस, मी जवळजवळ पाच खाल्ले, जड झालं का जरा, हा हो टोमॅटो खातो, टोमॅटो सार गोड आहे, चालेल ते केळं मागवलंस तू, ते नंतर जाताना जाताना काय घरी नाही न्यायचंय, इथे खायचं आहे, घरी घड घड पडलेला आहे, पडलेला आहे म्हणजे झाडावरून पडतो तसं नाही, ते फडताळावर ठेवलेलं आहे, नाही तू हा अगं मला कशाला विचारायचं, मिळतो आणखीन इथे संपला तर मी आणीन आणखीन, तू जात नाही औपचारिकता फार सांभाळतेस, हा केक छान खाल्लास की नाही, हा माणसाने सकाळी उठल्याबरोबर आधी केक खावा, त्याच्यानंतर कॉफी प्यावी, आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास झोप काढावी, आणि मग काय कामाचं वगैरे काय ते बघा, हे राहिलं तुझं उघडद्यू काय, काय स्ट्रॉबेरीज आहे, स्ट्रॉबेरीज आहे, तर काय आम्हाला खाल्लं नाही आतापर्यंत, सगळं खाल्लं मी, लहान मुलं आहेत ना म्हणून ते पिझ्झा बनवतात, हां बरोबर, लहान मुलांसाठी म्हणून पिझ्झा बनवला, आणि तिकडे पाच सात होते तर ते दोन मी काढून आणलेले, म्हणजे कोणतरी लहान मुलं आता उपाशी राहिले, टोमॅटो छान होता खरं, मला इथं हॉटेलमध्ये गेल्यावर ना ते भाज्या आणि टोमॅटो खायला आवडत असलं तरी मी खात नाही, पैसे फुकट गेल्यासारखे वाटतं, केक खावा, केक संपत, केकची पैसे संपली, बघितलीस मोठे आहे बघ पाण्यात, मी जरा जाऊन बघून येतो बाहेर जागा बिगा कशी, जरा पोट पण जरा मजा कर, नाही बघतो जरा चालेल ना, तर केकसाठी जरा आणखीन जरा जागा फिल, कॉफी बरोबर खायचं आहे ना केक मला, कॉफी बरोबर केक नाही खाल्लाय मी, हा मुलांना खेळणी पण घेऊन आले, समुद्रावर समोर जाऊन पडू नको समुद्र, छान आहे जागा, जरा पाच मिनिट आराम करायचा, तिला समुद्रावर पण नाही यायचं होतं, म्हणजे चालायला लांब पडेल तिला, मात्र खूप दिवसांनी आलो ना इथे तर बरं वाटतं समुद्रासमोर बसायला, हे असं असतं घर इथनं पाच सहा मिनिटावर आहे, समुद्रावर कधी येत नाही, सगळ्यांचं असं असतं, सगळ्या देशांमध्ये असं असतं, जवळच्या गोष्टींकडे माणसं कधी जात नाही, लढाई चालू आहे मात्र विसरू नका, लढाईला आता दोन महिने व्हायला आलेत,
चल मम्मी बाहेर जाऊन बसूया, मस्त पैकी जागा आहे बाहेर. ऑरेंज आहे संत्रा. संत्री खायला आलीस? बघूया तरी, खराब आहे दुसरं आहे ना. नुसतं मला ना इकडून तिकडे नुसतं माझं वजन कमी करून टाकणार आहेस तू. चांगला उपाय आहे. चला तुला दुसरं संत्र सुद्धा नीट बघून घेतलं पाहिजे. हे हे दोन घेऊन जातो वाटलं विचारतो. बघ तुला कोणता पाहिजे ते बघ आधी. अगं बाहेर जाऊन हव्या ना. थांब ना एक फोड साखून बघते. मला केकाची भूक लागली. बाहेर बसून खावे ना समुद्र समुद्र बघत. तुला घे तुझ्यासाठी काय तस ना. हा आहे चांगलं बिया येते. चल काठ्या घेतो तुझ्या. तुझ्या मैत्रिणी झाल्या पटकन. जाता जाता बघ तुला काय पाहिजे असेल. हात मार पटकन. पॅनकेक राहिला. राहून दे राहून दे. अजून राहिला काय पॅनकेक राहिला. किती खाणार ते चॉकलेटच नाही घेतलंस तू. सगळं घेणार मम्मी. किती हाव ठेवायची एवढं खाल्लं. तिथे बघ किती मस्त आहे बाहेर. ये ते किती छान आहे बघ. ये ते बस ते काठ्या दे माझ्याकडे. ऐस पैस पैस हे जरा धर. हे टेबल मै अडी खुर्ची हे ठेवून द्या. आता सामान इथे खाली ठेवलंच तरी चालेल. मस्त पैकी ऐस पैस. मी पण तुला उन्हात बरं वाटतं ना. गॉगल आहे तुझा. गॉगल खाल. केक घेऊन येते आधी. केक खाणार तू आणखीन ये. एवढे खाल्ले खाणार तू. बिस्किट सारखं येते पाहिजे म्हणून. हो आणतो ठीक आहे. हे तुला घाल मी घेऊन येतो. कॉफी पण आणू काय तुला. नाही कशाला म्हणत नाही. खूप दिवसांनी आले ना बाहेर. गेले जवळजवळ 3 महिने कॅन्सरचे उपचार चालू असल्यामुळे घरामध्येच होती. किंवा घराच्या खालीच कुठे जायची एवढं लांब आणलं नव्हतं तिला. कुठले परत बिस्किटासारखे म्हणाली होती ती. हे का आईसाठी घेतो आणि माझ्यासाठी हा हा कॉफी बरोबर ना मला आवडतो. आता कॉफी आताच घेऊन ठेवतो. कॅपुचिनो. हे घे मम्मी. हे बघ हीच बिस्किट पाहिजे होती ना. कॉफी घे तुला. तू अख्खी पिणार का माझ्यासाठी आणखीन घेऊन येऊ. घेऊन ये. मला चालावं लागतं का परत. तुला आज नाही म्हणत नाहीस. एका गोष्टीला नाही म्हणाली नाहीस. 3 महिन्याने बाहेर पडलीस तू. सगळ्या गोष्टीला हा 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 हा. कोण करणार तुझी लाड माझ्याशिवाय. बघ ना आणि याला चमचा नाही. त्याला चमचा नाही. आणखीन काय काय आणू. ताट वाट्या आणू. लोटा आणू. लोटा तांब्या. चल मला आता ना वैताग आला. चला मी काहीच नाही करत. आता व्हिडिओ पण बंद करून टाकतो मी.